चिवताईला वाचवण्यासाठी पिंपळे सौदागर येथील रोजलँड सोसायटीने एक वेगळा उपक्रम राबवला आहे. रोजलँड सोसायटीत मागील 5 ते 6 वर्षापासून या ठिकाणी चिमण्यांसाठी आणि इतर पक्ष्यांसाठी पाणी आणि त्यांच्या चाऱ्याची सोय करत आहेत. सोसायटीमध्ये 300 जवळपास घरटी बांधण्यात आली आहेत. चिमण्यांना चारा मिळावा पण त्यासाठी कचरा आणि घाण होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते. पक्ष्यांना त्यांना पाहिजे तितकेच अन्न मिळावे यासाठी फीडर्स तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे अन्न वाया न जाता त्याची नासधूसही होत नाही. तसेच त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून पाण्याची नासाडी होणार नाही याची देखील काळजी घेतली जाते. पक्ष्यांना आणि चिमण्यांना पिण्याचे पाणी देण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर करण्यात आला आहे. प्लॅस्टिकच्या भांड्यात पाणी ठेवल्याने पाणी गरम होते आणि प्लॅस्टिकमुळे पक्ष्यांच्या जीवितला धोका निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येकाने पक्ष्यांसाठी पाणी ठेवताना मातीच्या भांड्यात पाणी ठेवावे असे आवाहन सोसायटीच्या वतीने करण्यात आले. चिमण्यांना इतर मोठ्या पक्ष्यांकडून धोका असतो, तसेच त्यांच्या पिल्लांनाही धोका असल्याने या ठिकाणी ठेवण्यात आलेली घरटी ही चिमण्यांसाठी तयार करण्यात आली आहेत, जेणेकरून इतर पक्ष्यांना त्यांच्या घरट्यात जाता येणार नाही आणि चिमण्यांची पिल्ले वाचतील याची काळजी घेतली आहे. या घरट्यामध्ये चिमण्यांनी अंडी घातली असून रोज त्यांना देण्यात येणाऱ्या पाण्याच्या भांड्यांची साफसफाई केली जाते. तसेच त्यांच्या खाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या फीडरची 5 ते 10 दिवसातून एकदा सफाई केली जाते. सोसायटीने सुरू केलेल्या उपक्रमामुळे अनेक चिमण्या आणि पक्ष्यांना स्वतःच्या हक्काचे घर मिळाले असून अनेक चिमण्या या ठिकाणी वास्तव्यास असून त्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोसायटीच्या वतीने चिमण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमासाठी विप्रे नेचर फाउंडेशनने स्पॅरो पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिमण्या वाचवण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्याकडून चिमण्यांप्रती असलेले प्रेम कौतुकास्पद असल्याने नागरिक सांगतात. यासाठी रोजलँड सोसायटीचे रहिवासी खास मेहनत घेत असून ते इतरांनाही या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन करत आहेत. आम्ही ॲक्च्युली रोजलँड रेसिडेन्सीमध्ये हा इनिशियली उपक्रम तर आम्ही सुरू केला आणि मग ग्रॅज्युअली हळूहळू एक सिंगल माणसाचं एक लिमिटेशन असतो तर त्याला जितकं जास्ती आपण लोकांना इन्व्हॉल्व केलं, रेसिडेंटला इन्व्हॉल्व केलं, मॅनेजमेंटला इन्व्हॉल्व केलं तर त्या गोष्टी मल्टिप्लाय होऊ शकतात. तर त्याच्यासाठी आम्ही इनिशियली पाणी ठेवायला सुरुवात केली. पाणी ठेवायला सुरुवात केल्यानंतर मग हळूहळू त्याला आम्ही ऑब्झर्व केलं की इथे चिमण्या फक्त पाणी पिऊन जायला नाही पाहिजे तर त्यांनी इथे राहायला पाहिजे. तर राहायची मग त्यांना सोय करायला पाहिजे तर त्यांच्यासाठी आम्ही इथे नेस्ट बॉक्सेस लावल्यानंतर त्यांना फीडर्स तिथे ठेवले आणि फीडर्सला पूर्ण अक्रॉस द सोसायटी मग हळूहळू त्याला आम्ही वाढवत गेलो. काही फीडर्स आणि पाण्याची व्यवस्था आणि जी घरटी आहे तर त्याच्यासाठी जो निधी लागतो तो इनिशियली आम्ही पर्सनल लेवलवर सुरू केलं आहे. नंतर काही डोनेशन्स पण आम्हाला मिळाले, काही पैसे आम्ही सोसायटीतर्फे पण आम्ही त्याला लावले आणि असं एक 7-8 वर्षापासून आमचा इथे उपक्रम सुरू आहे आणि आज आम्ही जे आहे सोसायटीत ऑलमोस्ट 300 घरटी लावलेली आहे आणि 150 आमच्याकडे बर्ड फीडर्स आहेत आणि 100 पाण्याची व्यवस्था 100 ते 150 पाण्याचे स्टँड्स लावले. तिथे रेग्युलरली ते पाण्याचं क्लीन वॉटर आम्ही त्यांना सप्लाय करतो आणि अशा प्रकारे हे फक्त मॅनेजमेंट टीम करत नाही आहे पण आमचे जे सगळे रेसिडेंट पण आहेत त्याच्यात इन्व्हॉल्व झालेले आहे. तर लास्ट इयर आम्हाला याचं विप्रो नेचर फॉर एव्हरचा जो अवॉर्ड असतो नॅशनल लेवलचा तो सोसायटीला मिळाला आहे आणि याचं श्रेय जे आहे ते सगळं रेसिडेंट लोकांना आणि आमच्या मॅनेजमेंट टीमला आहे. आणि आत्ता आम्ही इथेच थांबलो नाही आहे पण आत्ता आम्ही जे आजूबाजूच्या सोसायटी आहे तिथे पण हे अवेअरनेस ड्राईव्ह सुरू केलेलं आहे. तिथे पण आम्ही जाऊन त्यांना सांगतो की काय काय करता येईल की जेणेकरून की जी आता पक्ष्यांची जी चिमण्यांची जी पॉप्युलेशन कमी होत चाललेली आहे तर कसं त्याला आपण कॉन्झर्व करता येईल. तर बाकी सोसायटींचा पण त्याच्यासाठी जो छान रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि बाकी सोसायटी पण आपल्या या उपक्रमात सहभागी झालेले आहेत. ॲक्च्युली रोजलँड रेसिडेन्सी कमेटी मॅनेजमेंट टीम बहुत ही ॲक्टिव्ह आहे और हम जैन धर्म के मैं सुरेंद्र जैन जैन धर्म में जीव दया का लगभग 50% डोनेशन सिर्फ जीव दया के नाम जैसे बर्ड्स के लिए केयर के लिए डॉग कुत्ते के रक्षा के लिए फिर गाय की वो रक्षा के लिए तो बर्ड्स की केयर के लिए हमारा डेली कमेटी मेंबर्स भी चेक करते हैं कि ये पानी बर्ड्स प्लेट में साफ है कि नहीं, भरा है कि नहीं, ग्रेन
रेगुलर उसका पूरा फिलअप है कि नहीं, जैसे दो तीन व्यक्ति हमने लगा रखे हैं रेगुलर जो उसका पूरा केयर करते हैं और चेक करते हैं।